यावलमधील आपली तिथली सुतगिरणी जी होती ती सुतगिरणी सुद्धा बंद झाली आणि 600 ते 700 परिवार आज उघड्यावरती आले. तुम्ही बघा, या लोकप्रतिनिधींनी एक नवीन कुठला प्रोजेक्ट तर उभारला नाही, पण जे अगोदरचे प्रोजेक्ट सुरू होते, ज्या विंध्या पेपर मिल असेल, सुतगिरणी असेल, यांच्याकडे इतकं दुर्लक्ष केलं की त्यासुद्धा बंद पडल्या. जर तुम्ही आडीपाडीने 10-10, 15-15 वर्ष दोघेही पदं बघताय, तुमच्या वडिलोपार्जित लोक तिथं त्या पदांवरती मंत्री वगैरे राहिले, पण अखेर त्या गरीब माणसाची व्यथा जशीची तशी आहे. आज या सुतगिरणीत कमीत कमी सुतगिरणीमुळे कमीत कमी यावलमधले 600 ते 700 परिवार आज उघड्यावरती रोडावरती आले. त्यांच्या जीवनातील पुढील संघर्ष इतका करावा लागतो, इतका त्रास त्यांना वाढलेला आहे की ते आज चांगलं ताट मानेने जगू शकत नाही आहे. आज विंध्या पेपर मिलची तशीच परिस्थिती झाली. राहिला विषय हा झाला रोजगाराचा. रोजगार तरी लोक देत नाही आहे, पण एक विश्वास आम्ही तुम्हाला सांगतो, माझ्यावरती विश्वास ठेवा. मी या मतदारसंघात जे दुर्लक्षित प्रश्न झाले आहेत, ज्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे, ज्या बंद अवस्थेमध्ये ज्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना अडचणी येत आहेत, त्या सर्व गोष्टीवरती आणि या मतदारसंघातील तरुण मित्रांना एक सांगू इच्छितो की येत्या 1 वर्षाच्या आत या मतदारसंघातील बेरोजगारांसाठी एक मोठा प्रोजेक्ट कसा उभा करायचा, त्यांना रोजगार कसा मिळेल आणि ते आनंदित कसे राहतात. कारण 20 वर्षाचा मुलगा झाला म्हणजे आई बापाला काळजी वाटते की हा माझा मुलगा मोठा झाला, हा कुठेतरी काम करेल, मोठमोठे शिक्षण झाले, MA झाले, EMA झालेले मुलं आहेत तिचं, पण त्या मुलांची आज परिस्थिती अशी झाली आहे त्यांना शेतात जावं लागते, त्यांची परिस्थिती अशी झाली आहे त्यांना दुसऱ्यांच्या हाताखाली काम करावं लागतं इतकं शिक्षण होऊन सुद्धा. पण मित्रांनो, एक विश्वास ठेवा माझ्यावरती. आज मी तुमच्या भागामध्ये विधानसभा लढवतोय, एक विश्वासाने सांगतो की या यावल रावेर मतदारसंघातील प्रत्येक तरुणाला सांगू इच्छितो, अनिल चौधरीवरती विश्वास ठेवल्यानंतर तुम्ही जो विश्वास टाकाल मित्रांनो, त्या विश्वासाला मी तळा जाऊ देणार नाही. आणि या मतदारसंघातील बेरोजगारांना लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात कसा रोजगार देता येईल त्या माध्यमातून प्रयत्न होतील